तुम्ही ते एक गाणं ऐकलंय का? फार फेमस गाणं आहे. दिया जले जान जले नैनो तले धुआ चले धुआ चले. अशीच दिव्यावरची अनेक गाणी आपण ऐकतो चित्रपटातनं वगैरे. आणि आता सण जो आपला समोर आता येऊन ठेपलेला आहे तो सुद्धा दिव्यांचा सण आहे, आपली लाडकी दिवाळी, आपल्या सगळ्यांचा आवडता सण दिवाळी, दिव्यांची दिवाळी. सगळेजण अगदी आनंदात उत्साहात हा सण सेलिब्रेट करतात. मग ते हिंदू असून देत, मुस्लिम असून देत, ख्रिश्चन असून देत, सिख असून देत, सगळे धर्माची लोकं जी आहेत तर दिवाळी सेलिब्रेट करतात म्हणजे करतात. वेल, दिवाळी म्हणलं की फुल धमाल असते. मग इस्पेशली मला लहानपणचा एक अनुभव आठवतो आहे की दिवाळी म्हणलं की शॉपिंगचा टाईम. मग मी आणि श्रुती, माझी धाकटी बहीण, आम्ही आईवडिलांकडे हट्ट करायचो की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, त्यावेळेस आई बाबासुद्धा नाही म्हणू शकत नव्हते, कारण दिवाळीची वेळ होती आणि त्याच्या आधी जस्ट सहामाहीच्या परीक्षा झालेल्या असायच्या आणि दिवाळीच्या नंतर रिझल्ट लागतो. तर त्यामुळे शॉपिंग आधी करून घ्यायची, कारण आमचा रिझल्ट काय, आम्ही काय दिवे लावणार ते आम्हाला आधी माहिती असायचं. त्यामुळे म्हणलं आधीच शॉपिंग करून घ्या, कापून घ्या आईबाबांना, आणि रिझल्ट आल्यानंतर ठीक आहे सॉरी म्हणू, त्यात काय एवढं. तर अशी सगळी धमाल असायची माझ्या लहानपणी. आणि आतासुद्धा सगळ्यांकडे, नातेवाईक म्हणा, मित्र म्हणा, हे सगळेजण एकमेकांना फराळाचे पदार्थ एक्सचेंज करतात. तर त्यामुळे आमच्या घरी साधारणतः 10-1 किलो फराळाचे पदार्थ दिवाळीच्या वेळेस येतात. पण खरं सांगू त्याच्यामध्ये ॲब्सल्युटली नाविन्य नसतं, काहीच नाविन्य नाही. म्हणजे तसेच लाडू, तशाच करंजा, तशाच चकल्या, तेच प्रकारचे चिवडे आणि दॅट्स इट. तर आज मी तुम्हाला असा पदार्थ करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचे फराळाचे पदार्थ जेव्हा दुसऱ्यांना द्याल तर त्याच्यामुळे तुमची रेसिपी स्टँड आउट होईल. पण ते आपण बघूयातच. पण त्याआधी फर्स्ट ऑफ ऑल लेट मी वेलकम ऑल ऑफ यू टू युअर फेवरेट शो ज्याचं नाव आहे किचनची सुपरस्टार. आपण आज बनवणार आहोत शेजवान चकली आणि त्याच्याबरोबर एक मस्तपैकी चायनीज डिप असणार आहे आणि कुरकुरीत अशी शेजवान चकली आपण बेक करणार आहोत. युजुअली चकली आपण फ्राय करतो पण ही चकली दिवाळी स्पेशल आपण बेक करणार आहोत. बघूया त्याच्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतली आहेत. इथं आपल्याकडे आहे रामबंधू चकली भाजणी, त्याच्यामध्ये परफेक्ट प्रपोर्शननी सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे जास्त डोकं चालवायची गरज नाही, फक्त चकलीची भाजणीचं पॅक उघडायचं आणि वापरायची. इथे आपण मिसळण्याचा डबा आहे ज्याच्यामध्ये लाल तिखट हळद वगैरे सगळं आहे. इथं मी मैदा घेतलेला आहे आणि शेजवान चकलीसाठी शेजवान सॉस घरी बनवायची गरज नाही, कारण रामबंधूंनी एक ब्रँड काढला आहे टेम्टिन नावाचा. तर ही शेजवान चटणी आपण या चकलीच्या रेसिपीमध्ये वापरणार आहोत. त्याच्यावर आपण घेतलं आहे इथे थोडंसं टोमॅटो केचप जे आपण डिपसाठी वापरणार आहोत आणि कांदा चपातीचा हिरवा भाग जो बारीक चॉप करून घेतलेला आहे. बटरच्या क्यूब्स आहेत ज्या रूम टेम्परेचरला आहेत. इथे आंबटपणासाठी थोडं व्हिनेगर घेतलेलं आहे. कांदा चपातीचा पांढरा भाग, गार्निशिंगसाठी कोबी, गाजर, कॉर्नफ्लॉवर खुसखुशीतपणासाठी थोडंसं. इथे लसणाच्या पाकळ्या ज्या आपण चॉप करून घेणार आहोत आणि इथे आहे लाल मिरचीची पेस्ट. इन्ग्रेडियंट्स इतके इंटरेस्टिंग आणि कलरफुल आहेत आणि रेसिपी सुद्धा तेवढीच कलरफुल आहे.